सरकारने इंधन आणि विशेषतः घरगुती गॅसच्या किमती कमी करून महिलांना दिलासा द्यावा असे मत काँग्रेसच्या महिला नेत्या आणि सीबीडी वॉर्ड क्रमांक 103 च्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सीता दळवी यांनी व्यक्त केले आहे। प्रश्नच नाही गॅस हा आज असा म्हणजे आम्ही आता बघितलं की मोदी म्हणतात की गावोगावी लोकांना जिथे नव्हते त्या लोकांना गॅस अहो पण ते 700-800-900 रुपयाचे सिलेंडर एक सिलेंडर घेणं हे आज लोकांची कमाई किती आहे दर डोई तुमचा उत्पन्न काय आहे आणि तुम्हाला द्यावे किती लागतात हे फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे। आणि जर हे असेच जर गॅसचे दर राहिले तर हे सगळं जे घरोघरी जे गॅस सिलेंडर जात आहेत आणि लोकांना जे मिळत आहे त्यावर आम्हाला वाटत नाही त्याचा काही उपयोग होईल कारण त्यांची जर घेण्याचीच ताकद नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। तर सगळ्यात पहिलं तर महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे गॅसचे दर खाली कुठल्याही परिस्थितीत आणावेत केंद्र शासनाने ही त्यांना विनंती आहे। आणि दुसरं पेट्रोल आणि डिझेल तर बापरे म्हणजे भयानक परिस्थिती आहे लोक अगदी बेजार झालेली आहे त्याच्यामध्ये की काय करावं लोकांना कळत नाही आहे कारण ट्रॅव्हलिंग लोकांचं आहेच आहे आणि सगळे एक पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले म्हणजे सगळ्याचेच दर वाढत आहेत त्यांचं लोकांना इथून तिथे जाणं ट्रॅव्हलिंग करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर प्रत्येक तिकीट वाढत आहे तिकीटचा दर वाढतो आहे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल जाणं आहे त्याचे दर वाढत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या रेग्युलर काम करण्याच्या पद्धतीवर फार परिणाम होत आहे। त्यामुळे ही अगदी म्हणजे विनंती नाही म्हणणार हा अगदी काय म्हणतात ते अगदी आम्ही ठासून हे सरकारला सांगतोय की नाही हा दर कुठल्याही ह्या तीन गोष्टींमध्ये तर सरकारने 100% विचार करणं फार गरजेचं आहे आणि ते झालंच पाहिजे। जर्नलिस्ट संदीप सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई।